दरम्यान पुणे शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये 90 ते 95% पाणी साठा आहे आणि या धरणातून सतत सुरू असलेल्या विसर्गामुळे पुण्यात आता पुराचा धोका निर्माण झालाय. धरणातील विसर्गामुळे मोठा नदीच्या प्रवाहात सुद्धा प्रचंड वाढ होती आहे. पुण्यातील अनेक परिसर पाण्याखाली जाण्याची पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. तर महापालिकेच्या टीम सुद्धा तिथे तैनात करण्यात आल्या असून प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. यासह मदतीसाठी पालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. दरम्यान सिंहगड रोड, संगमवाडी, दांडेकर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यासह विश्रांतवाडी, बालेवाडी, बाणेरमध्ये सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या टीम अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि 0255101269 या हेल्पलाईन नंबरवर नागरिकांनी संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. जिथे कुठे पुराची परिस्थिती गंभीर असेल तिथे नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधायचा. टेगड रोड, संगमवाडी, हरीश ब्रिज, दांडेकर पूल, विश्रांतवाडी, बालेवाडी, बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे. 255012169 दुसरा नंबर जो आहे तो 255068000 हा नंबर आहे. कृपया कुठल्याही सहकार्याकरता पुणे महापालिकेशी ह्या नंबरवर संपर्क साधावा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.